सोलापूर जिल्ह्यात गेल्या 7 दिवसात 146.8% म्हणजेच सरासरी 150.5 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर शहरानंतर दुष्काळी माळशिरस तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 113 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात कमी पाऊस मंगळवेढा तालुक्यात पडला आहे. सोलापूर शहरात सोमवारी रात्री 11 वाजेपासून मंगळवारी दुपारचे 2 वाजले तरी पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून सखल भागात घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने गेल्या 7 दिवसात जिल्ह्यातील मंडलनिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी जाहीर केली आहे. यात सर्वाधिक पाऊस उत्तर सोलापूर मंडळात आहे. त्यामध्ये सोलापूर शहराबरोबरच शेळगी, मार्डी, वडाळा या मंडळांचा समावेश आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात सरासरी 98.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामध्ये बोरामणी, वळसंग, मंद्रुप, होडगी, मुस्ती, निंबर्गी, विंचूर मंडळाचा समावेश आहे. बार्शी तालुक्यात 107.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये बार्शी, वैराग, उपळे, दुमाला, गौडगाव, पांगरी, पानगाव, नारी, सुर्डी, खांडवी या मंडळांचा समावेश आहे. अक्कलकोट तालुक्यात 102 मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये अक्कलकोट, जेऊर, तडवळ, करजगी, दुधनी, मैंदरगी, वागदरी, चोपळगाव, किणी या मंडळांचा समावेश आहे. मोहोळ तालुक्यात 91.1 मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये कामती, टाकळी, पेनूर, वाघोली, नरखेड, सावळेश्वर, शेटफळ, मोहोळ या मंडळांचा समावेश आहे. माढा तालुक्यात 97.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये माढा, दारफळ, कुडवाडी, रोपळे, म्हैसगाव, टेंभुणी, रांजणी, मोडणीम, लौळ या मंडळांचा समावेश आहे. करमाळा तालुक्यात 99.2 मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये करमाळा, अर्जुननगर, केम, जेऊर, सालसे, कोर्टी, उमरड, केतूर या मंडळांचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्यात 104 मिलीमीटर इतका पाऊस झाला. यात पंढरपूर, भडीशेगाव, माळवणी, करकाम, पाटकुरोली, पुळूत, चळे, तुंगत, कासेगाव या मंडळांचा समावेश आहे. सांगोला तालुक्यात 101.9 मिलीमीटर पाऊस झाला. यात सांगोला, शिवणे, जवळा, हातीद, सोनंद, महूद, कोळा, नाझरा, संगेवाडी मंडळांचा समावेश आहे. माळशिरस तालुक्यात 113 मिलीमीटर इतका पाऊस झाला. यात इस्लामपूर, माळशिरस, सदाशिवनगर, दहीगाव, नातेपुते, अखलूस, लवंग, महाळुंग, बेळापूर या मंडळांचा समावेश आहे. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे 91.1 मिलीमीटर इतका पाऊस झाला. यात मंगळवेढा, भोसे, हुलजंती या मंडळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मंगळवेढा तालुक्यात गेल्या 3 दिवसातच पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा, शेळगी, बाळे या परिसरात झाला. कित्येक वर्षानंतर यंदाच्या वर्षी जून मध्ये पावसाने चांगली सुरुवात केली आहे. हा पाऊस खरीप पेरणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. त्याचबरोबर बऱ्याच तालुक्यातील पाणी टंचाई या पावसाने दूर केली आहे. त्याचबरोबर या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.